अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोहोचत आहे आणि गडचिरोली मध्ये त्याचा आगाज होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अहेरी हा मतदारसंघ धर्मराव बाबा आत्राम यांचा आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये आज अजितदादा या ठिकाणी येणार आहे आणि त्याची तयारी जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात तयारी झाल्याचं पाहायला मिळते. एकंदर कशाप्रकारे तयारी आहे आपल्यासोबत मंत्री धर्मराव बाबा आत्राम, बाबा काय सांगाल कशाप्रकारे सगळ्या या जनसन्मान यात्रेत? आता ह्या दुसऱ्या टप्प्याचा शेवटचा टप्पा आहे आणि हा शेवटचा टप्पा असल्यामुळे हा बिलकुल अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागामध्ये हा कार्यक्रम दादा घेत आहेत आणि आपले लाडले उपमुख्यमंत्री या राज्याचे महायुतीचे आम्ही एक प्रकारचे एक अंग आहो आणि त्या दृष्टिकोनातून हा आपला शेवटचा हा बैठक आहे आणि हा शेवटचा सभामध्ये सगळं कार्यक्रम आटोपून ते वापस जातील. परंतु येथे कुठेतरी लोकांसोबत संवाद करायचा आहे कारण की हा लांबून लोक येणार आहेत, फार लांबून म्हणजे जवळजवळ 150-200 किलोमीटरवरून लोक येतील. थोडाफार वेळ लागेल तर थोडा आम्ही का होईना 11 आम्ही टाईम दिलेला आहे, परंतु मागे पुढे होईल एखादा अर्धा तास इकडे तिकडे, परंतु वेळेवर लोक पोहोचतील. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एकंदर जर बघितलं तर जनसन्मान यात्रा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, अजितदादा सगळं तो फिरते आहे, वातावरण निर्मित होते आहे. एकंदर किती जागा लढवण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळी तयारी? मी मागेच बोललो होतो आपल्याशी की 20 जागा आपण लढणार आहोत, त्यापैकी महायुतीचे नेते बसतील आणि जे 100% येण्यासारखं असतील ते जागा आपण युतीमध्ये ठरवून ते वाटप होईल. एकंदर जर परिस्थिती बघितली, लाडकी बहीण योजना खूप गाजते आहे, तीनही पक्ष श्रेय घेताना दिसते आहे, मात्र या श्रेयावरूनच कुठेतरी आता खडाजंगीसुद्धा होताना दिसते. त्यामुळे फडणवीसांनी सांगितलं की श्रेय असेल ते तीनही पक्षाचं. हा श्रेय महायुतीचा आहे, पक्षाचा नाही. महायुती आहे, या महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि बाकी इतर लहान पक्ष आहेत, हे सगळ्यांचा मिळून हा महायुती तयार झालेला आहे. हा महायुतीचा श्रेय आहे आणि महायुतीमुळेच आपण हा सगळं करता आलं आणि त्या दृष्टिकोनातून जे काय दादा करत आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीचे आणि महायुतीचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते जे निधी देत आहेत हा महायुतीच्या वतीने देत आहेत. फक्त हा फायनान्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे दादाकडे आणि दादानी ते फायनान्स आपलं महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करूनच ते फायनान्स ठेवलं गेलं आणि त्या दृष्टीने हा कोणाचा श्रेय नाही, हा आमच्या सगळ्यांचा श्रेय आहे. दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादी वेगवेगळी झाल्यानंतर आता सुप्रिया सुळेसुद्धा जोमात कामाला लागले. हां, ते येणार आहेत इकडे, जयंत पाटील येणार आहे, सुप्रिया सुळे येणार आहेत. मी मागे बोललो होतो की साहेबांनी जे उद्योग केला आपला पक्षफोडीचा उद्योग त्यांनी केला, आता त्या आता घरफोडीचा उद्योग सुरू केलेले आहेत. ते मागेच मी आपल्याशी बोललो होतो नागपूरमध्ये, त्यांना जे करायचं करू द्या, काय फरक नाही पडत, त्यांचा जे करायचा त्यांचा सवय आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये 72 पासून ते पक्ष फोडायचं काम केलं, आता घर फोडायचं काम करत आहेत. माझ्या एकट्याचं नाही, बाकी सगळ्यांचं घर फोडायचं काम, काय फरक नाही पडत. दादांनी म्हटलं आहे की जवळपास 60 जागा आम्ही लढणार अशा प्रकारे इंडियन एक्सप्रेस एका वृत्तपत्राला. मी तर माझ्या विदर्भापुरतं बोलता येईल, मला काय राज्याचं मला काय सांगता येणार नाही, परंतु जे काय दादांनी बोललं ते खरंच आहे की कारण की 60 जागावर आमचे आता सध्या 60 आमचं टोटल झालेलं आहे. तर मी पहिले तुम्हाला बोललो तर 90 जागा आमच्या मागणी आहे, 90 जागावर आम्ही उभा ठेवणार आहोत. तर ते खरं ठरत आहे, 60 आमचे टोटल 60 आमदार आमच्याकडे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून 60 आणि 30 मिळून 90 होऊ शकते, परंतु 100% जे लोक निवडून येणार त्या दृष्टिकोनातूनच आम्ही आता महायुती निर्णय घेणार आहे. एकंदर जर परिस्थिती बघितली तर जागा वाटपाचा जो तिढा आहे हा कुठपर्यंत आला असं? नाही, आता बोलणं वगैरे सुरू आहे, तर आमच्या महायुतीचा जे सहयोगी मित्र पार्टी आहेत, मुख्य 3 पार्टी आहेत, त्याच्यामध्ये आणखीन सहयोगी मित्र आहेत, त्यांच्यासोबत बसून चर्चा सुरू आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये मार्ग निघेल. बाबा, गडचिरोली हा नक्षल प्रभावित जिल्हा आहे आणि इथे अजितदादा येत आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर प्रतिसादसुद्धा मोठा दिसतो आहे, कसं एकंदर? नाही, एकंदर आता ते लोकांना थोडा येण्यामध्ये थोडा उशीर होईल, परंतु आता काय ते लोक आल्यानंतर आपल्याला दिसेल काय प्रतिसाद आहे काय नाही, परंतु इकडे भरगच कार्यक्रम आपण ठेवणार आहोत. सगळ्या शिरोंचा इकडे 5 तालुके येतात, 5 तालुक्यामधून लोक इथे पोहोचतील. नक्कीच, हे होते धर्मराव बाबा आत्राम यांनी या ठिकाणी सांगितलं की अजित पवारांचा ह्या नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये जो दौरा आहे तो यशस्वी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।